दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। अभिनेत्री कंगना रनौत हिने 1947 चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते। खरे स्वातंत्र्य 2014 मिळाले असे निंदनीय वक्तव्य करून संपूर्ण देशासह स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केल्याने त्याच्या विरोधात कलम 153 अ कायद्याअंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व त्यांच्या शिष्टमंडळाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर सीताराम कोल्हे यांना दिले आहे। याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी अधिक माहिती दिली। आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहरातर्फे नाशिक शहरांना एक पोलिसांना एक निवेदन दिलेलं आहे की बुवा कंगना रनौत जे एक बैताल अभिनेत्री आहे तिने काल परवा पूर्ण भारतीयांचा अवमान करत एक स्टेटमेंट केलं होतं की 1947 जे स्वातंत्र्य मिळालं होतं आपल्याला ते एक भीक म्हणून मिळालं होतं आणि 2014 जे मिळालं ती खरं स्वातंत्र्य तर तिने फक्त मोदी साहेबांना खुश करण्यासाठी हे वक्तव्य केलं असलं म्हणून तिला ते पद्मश्री दिलेलं आहे। तर काल आम्ही राष्ट्रपतींना पण पत्र पाठवलं की तिचं पद्मश्री काढून घ्या व आज तिच्यावर इथं शहरामध्ये गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी केलेली आहे। लवकरच तिच्याकडे नाशिक शहरात कंगना रनौत विरोधात गुन्हा दाखल होईल। हे निवेदन देताना बाळा निगळ, जय कोतवाल, संतोष जगताप, सागर बेदरकर, निलेश भंदुरे, रामदास मेंदगे, डॉक्टर संदीप चव्हाण, किरण पानकर, संतोष गोवर्धने, संदीप गांगुडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।